तसे ठीक आहे, पण माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. पण तुम्ही म्हणता बोलता बोलता म्हणता की या वयात तुम्ही मला वाचायला समजता. पवार साहेब, 31 तारखेला हातबंद होतो आम्ही. तुम्ही नितीन दादा यादवांना फोन केला व कळत नव्हतं की पुढे काय करू, आणि आंदोलनामध्ये आम्ही पडद्यामागून आमच्या सगळ्या भूमिका करत होतो, आणि दादांनी सांगितलं की पवार साहेब येत आहे. विश्वासच बसत नव्हता, मानसिकता नव्हता, मानसिकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब, जेवढेही नेते आले ते प्रचारा निमित्त आलेले होते, मग ते आपल्या पक्षाचे असतील विरोधी पक्षाचे असतील, पण आपण एकमेव की आपण प्रचारानिमित्त राजकीय कारणानिमित्त आला नाही, विद्यार्थ्यांसाठी आला. आणि 50 मिनिट आपण उभे होतात न बसता न थकता या वयात, हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि त्या दिवशीच मुलांना कळालं की आमचा प्रश्न मार्गी लागणारच. ठीक आहे, माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. पण तुम्ही म्हणता बोलता बोलता म्हणता की या वयात तुम्ही मला वाचायला समजता. पण त्याच्यात शासकीय नोकरी दुसरं काय अडचणीची आहे का तुमच्या याच्यात? काही तरी नाही, तू काही नसतो सर. बरेच जण ऑलरेडी ग्रॅज्युएशन करताना आम्ही बीए साईडने करतो, तर मग त्याच्यानंतर जास्त स्कोप नसतो. आणि प्रत्येक ग्रामीण घरातलं कुटुंबाचं स्वप्न असतं की एकजण तरी गव्हर्नमेंट मध्ये असावा. कोविड काळामध्ये काही ऑनलाईन संधी उपलब्ध झाल्या होत्या, त्याकडे काही वर्ग मिळाला, पण तसा अपॉर्च्युनिटीज कमी आहेत. सरकारी नोकरी खाजगी सेक्टरमध्ये जाऊ इच्छित नाही प्राथमिक लेवलला त्या लेवलचं इंग्लिशचं नॉलेज किंवा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही मागास घेतले असल्यामुळं आम्हाला कॉर्पोरेट मध्ये त्या लेवलचं अपॉर्च्युनिटी कमी मिळते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर पुण्यामध्ये चालू केलेले हॉटेल व्यवसाय, चहाची टपरी, पुस्तकांचं दुकान बाहेर पडलेत बरेच मुलं बाहेर पडलेत होय, आणि ते आजही सेटल आहेत. चहाचे व्यवसाय करणारे बरेचसे मुलं हे एमपीएससीचे विद्यार्थी हो पुण्यामध्ये पुण्याचा काही भाग आहे तुम्ही शहराच्या बाहेरचा, विशेषतः पुरंदर तालुका त्या भागामध्ये अलीकडे कमी आहे, पण यंगर जनरेशनमध्ये अमृतुल्य या नावाने शहराचं दुकान करण्याची टेंडन्सी फार होती, अजूनही आहे. आणि दुसरी एक टेंडन्सी तिथं आहे की उसाचा रस नवनाथ, आणि त्याच्यातही यंगर जनरेशन दिसतात. तुम्ही असं आहे की तुम्ही शेवटी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाऊ इच्छिता, चांगली गोष्ट आहे, पण दुसरे पर्याय सुद्धा शोधले पाहिजे. साहेब, आपल्याच माध्यमातून जर काही तुम्हाला अपॉर्च्युनिटीज किंवा काही एखादी आयडिया क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून करता आल्या, एखादी समारंभ घेऊन किंवा मुलाचा बोलून, तर तो एक चांगला मार्ग होऊ शकतो. कारण तुम्ही पाहिलं सर, यूथ खूप आहे एमपीएससी मध्ये. त्या दिवशी आपण येणार म्हटल्यानंतर 30,000 मुलं होती साहेब. पुण्यामध्ये 1.5 लाख स्पर्धा परीक्षा करणारा वर्ग आहे. सदाशिवपेठ, नारायणपेठ, नवीपेठ इथली संपूर्ण इकॉनॉमी आमच्यावर चालते.
कमीत कमी सर 10,000 रुपये खर्च होतो एक महिन्याला. आणि हे जे मुलं आहेत त्यांनी 4 वर्षापासून तो खर्च करत आलेले आहेत आणि जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करत आले होते. जर आपण एकदम उद्योग मी तुमचा तुम्ही तुमचा राहता मुंबईतला कुठं जाणार नाही. हॉस्टेल काय चार्जेस घेतात किती? 6,000 फक्त राहण्याचं 6,000 फक्त 6,000 जेवणाचे मेसचे वेगळे वेगळे. असं तुझं तुझ्याशी गरज आहे का हॉस्टेल हे कुठेच हॉस्टेल सदस्य साहेब आपल्या पक्षाच्या रुपाली ताई डोंबरे माजी नगरसेविका ह्या रात्रभर मुलांबरोबर बसून होत्या त्यामुळे त्यामुळे आमचा आत्मविश्वास मुलांचा कॉन्फिडन्स वाढला. रुपाली ताई डोंबरे माजी नगरसेविका त्या रात्रभर मुलांसोबत बसून होत्या. 7:00 आल्या होत्या सकाळी 7:00 गेल्या होत्या त्यामुळे आमच्या डॅशिंग नेत्या आहेत त्यामुळे मुलांना माहिती होती. हो हो त्यामुळे मुलांना एक विश्वास मिळाला. पोलिसांनी मुलांचा इतका विश्वास आणि त्यांच्यामुळे मुली बसून राहिल्या रात्रभर आंदोलनात 20 तारखेच्या रात्री. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.